नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मी मध्ये आज बनणार आहे स्मोक मटन दम बिर्याणी। मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बिर्याणी बनवली तर तुम्ही कधीच हॉटेल किंवा धाब्यावरती बिर्याणी खायला जाणार नाही। माझ्या बहिणीच्या मुलग्याने मला रिक्वेस्ट केली होती की तुझ्या हातची बिर्याणी खरंच छान लागते, तर त्याचा व्हिडिओ बनव। म्हणून मी आज बनवणार आहे स्मोक मटन बिर्याणीची रेसिपी। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1/2 किलो मटन घेतलं आहे, त्यामध्ये मीठ, हळद आणि केशरी कलर घालून छान मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतर याला कमीत कमी 1/2 तास इतकं असंच ठेवायचं आहे। त्यामुळे मटणामध्ये मीठ, हळद आणि खायचा कलर छान मुरला जाईल। तर मी लावून घेऊन हे 1/2 तासासाठी ठेवून घेणार आहे। बिर्याणीसाठी मी इंडिया गेटचे बासमती तांदूळ वापरणार आहे। 1 कप इतके मी तांदूळ घेतले आहेत इथे, ते मी तासभर भिजत ठेवले होते। हे तांदूळ आता शिजवून घ्यायचे आहेत, तर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये व्हिनेगर घातलेला 1 चमचा इतका, तूप घालायचं 1 चमचा आणि काही खडे मसाले घालायचे। व्हिनेगरमुळे आपला भात सुटसुटीत तयार होईल। खडे मसाले मी घालून घेतले आहेत आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे आणि पाण्याला गॅस मोठा करून उकळी येऊन द्यायची। पुन्हा गॅस बारीक करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून मंदाचेवरती तांदूळ आपल्याला फक्त 80% इतका शिजवून घ्यायचा आहे। माझे तांदूळ 80% इतके शिजले आहेत। आता त्यावरचे मी पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेते। हे पाणी मी दम देताना थोडं यूज करणार आहे। त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। हळद मीठ लावून ठेवलेले मटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं, छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती एक झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यामुळे मटणाला मिठाचे छान पाणी सुटेल आणि त्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला मटण 80% इतकं मटण शिजवून घ्यायचं आहे। बाकीचं दम देताना शिजेल मटण आपलं। तर मी अशा प्रकारे हे मिठाच्या पाण्यामध्येच मटण शिजवून घेते। ऐंशी टक्के इतकं मटण शिजलं आहे तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, तर कांदा तळण्यासाठी तेल गरम झालं आहे, तर मी कांदा त्यामध्ये घालून घेऊ। पातळ लांब असा कांदा चिरून मी कांदा छान कुरकुरीत असा फ्राय करून घेते। कांदा आता मस्त तळून झालेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर आता काही आपल्याला कोरडे मसाले घ्यायचे आहेत, त्यामध्ये बिर्याणी मसाला, गरम मसाला, मटण मसाला घेतला आहे। त्यामध्ये मी छोटी वाटी इतकं दही घातलं आहे। त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं। आंबट दही अजिबात घ्यायचं नाही। दही आणि मसाला मिक्स करून झाला आहे माझा। आता मिठाच्या पाण्यामध्ये मगाशी मटण शिजवून घेतले होतं तीच कढई मी इथं घेतली आहे आणि हे तेल आहे, हे कांदा तळून उरलेलं तेल आहे तेच मी यूज करणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे। अद्रक लसणाची पेस्ट छान भाजून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या आकाराच्या टमाटरची पेस्ट करून घालायची आहे। अद्रक लसूण आणि टमाटरची पेस्ट छान भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत। आता त्यामध्ये दह्यामध्ये मसाले मिक्स केलेले होते ते घालायचे। त्यानंतर मसाले हे छान तेलामध्ये भाजून घ्यायचे। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडं त्याला चाकूने कट द्यायचा लांब असा आणि परतून घ्यायचा। त्यानंतर जे मटण आपण मिठाच्या पाण्यामध्ये शिजवलं होतं ते ह्यामध्ये ओतून घ्यायचं। मसाल्यामध्ये मटण मिक्स करून 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून द्यायचं। त्यानंतर झाकण काढून त्यावरती कुरकुरीत झालेला कांदा पसरवून घ्यायचा।
दम देण्यासाठी मटण मसाला आपला तयार झाला आहे. तर मी एक पातेलं घेतलं आहे. तर मटण जे मसाल्यामध्ये तेल आणि जो मसाला आहे तो मी पहिल्यांदा तळाला पसरवून घेते. मसाला पसरून झाल्यानंतर भाताची लेयर पसरून घ्यायची. ही दुसरी लेयर भाताची घातली आहे मी. त्याच्यानंतर मटण घालून घ्यायचं. मटण छान साईडमध्ये पसरवून घ्यायचं. त्यानंतर परत भाताची लेयर घालायची. भाताची लेयर घातल्यानंतर पुन्हा मटण घालून घ्यायचं. मटण पसरवून झाल्यानंतर उरलेला भात शेवटी मी पूर्ण पसरवून घेते. पसरवून झाल्यानंतर त्यावरती तळेला कुरकुरीत कांदा पसरवून घेते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घ्यायची. आणि ऑरेंज कलर हा मी पाण्यामध्येच भिजवला आहे, काही त्याचे थेंब सोडते. मगाशी मी तांदळातील जे पाणी काढलं होतं त्याचे काही थेंब सोडून घेणार आहे. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून मंदाचेवरती बिर्याणीला स्मोक देऊन दमला ठेवायचे आहे. तर मी दमला अशा प्रकारे ठेवला आहे, कोळसा फुलवून घेऊन त्यावरती काही तुपाच्या धारा सोडल्या आहेत. तर इतका सुंदर असा स्मोक आणि वास सुटला आहे. त्यावरती पॅक असे एक झाकण ठेवून द्या. 20 ते 25 मिनिटानंतर झाकण ओपन करून बघा. इतकी टेस्टी लाजवाब स्मोक मटण दम बिर्याणी तयार झाली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.